शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यातील बहुतांश पूल व कॉजवे पाण्याखाली गेले, शिवाय तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत कालपासून सोडण्यात आल्याने तिलारी नदीचीही पाणी पातळी वाढ झाली असून नागरिकांच्या गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत आहेत। गेले दोन तीन दिवस दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे। तालुक्यातील मुळस, हेवाळे, घोडगेवाडी, खोकरल, मांगेली, पिकुळे यांसह माटणे, आई भेडशी तसेच इतर अनेक ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद झाली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी तालुक्यापासून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तिलारी धरणही तुडुंब भरलं असून बुधवारपासून या धरणातून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गास सुरुवात झाली आहे, त्यामुळे जवळच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। तिलारी नदी ही धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे दुथडी भरून वाहते। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।